केंद्र सरकारने आणलेल्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चंद्रपुरातील सामाजिक संघटनांनी नागपूर हैदराबाद महामार्गावर बिसापूर टोलनाक्यावर आंदोलन केले. शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आज देशव्यापी टोल फ्री आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी किसान आंदोलन समिती आणि जनविकास संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रारंभी चंद्रपूर ते विसापूर टोलनाकापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली आणि नंतर टोलनाक्यावर फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महामार्गावरून धावणाऱ्या जड वाहनांना कोणताही टोल न आकारता सोडण्यात आले. अर्धा तास हे आंदोलन चालल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत बल्लारपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनामध्ये किसान आंदोलन चंद्रपूरचे चमकोर सिंग बसरा, बलबीर सिंग गुरम, गुरुपाल सिंग, पप्पू देशमुख आदी सहभागी होते. आज आम्ही या ठिकाणी पाठिंबा दर्शवत आहोत दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला. या ठिकाणी टोल प्लाझा जे आहे विसापूरचं, त्या ठिकाणी गाड्यांना फ्रीमध्ये आम्ही या ठिकाणी जाऊ देत आहोत, त्यांना टोल लागत नाही आहे. अशा प्रकारे टोल मुक्ती करून शासनाच्या विरोधात प्रदर्शन करण्याचा आमचा हेतू आहे आणि किसान आंदोलनाला पाठिंबा देण्याचा आमचा उद्देश आहे. ये पूरे देश का मामला है, क्योंकि पेट सबको लगा हुआ है, सबको अन्न की जरूरत है. ये सभी के लिए सभी का मामला है, ये सिर्फ किसानों का नहीं है. जिस जिसको पेट लगा है सबका मामला है, इसलिए सबको सबको इसमें शामिल होना चाहिए. जो ये मौका है, अभी मोदी ने बहुत ही बुरा बुरा कर दिया है, मनमानी कर दिया है. जैसे पुराने जमाने डिक्टेटरशिप होते थे, इसने वही राह पकड़ लिया है और हम लोगों ने चुन के दिया है और हमारे पर तलवार धर दिया है. तो अभी घर बैठने का समय नहीं है. जहाँ जहाँ जो जो मेरी आवाज़ सुन रहा है, सभी के हाथ जोड़ के विनती है कि हमारा साथ दो.